हॅलो स्टुडंट नाव दिस इज द लास्ट पिरियड ऑफ द आवर चॅप्टर जिओमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स दिस इज द लास्ट सेगमेंट कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट कॉन्ग्रुएन्स ऑफ अँगल्स अँड कॉन्ग्रुएन्स ऑफ सर्कल्स नाव फर्स्ट वन इज कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट हा शेवटचा भाग आहे एकरूपता आपल्याला बघायची आहे या कृत्यांची तर सगळ्यात पहिल्यांदा रेषाखंडांची एकरूपता बघायची नाव सी द फिगर इन द फर्स्ट फिगर देअर इज वन सेगमेंट ए बी And XY, and the measurement of segment AB is 30 centimeter, and measurement of XY is also uh, 30 centimeter. Here is again one figure is there. Uh, measurement of segment LM is equal to 15 centimeter, and the length of PQ, segment PQ is 15 centimeter. So these are the segments: segment AB, segment XY, segment LM, and segment PQ. We does not equal टू सेगमेंट ए बी इज इक्वल टू सेगमेंट एलियम बिकॉज द मेजर लेंथ ऑफ सेगमेंट ए बी इज थर्टी सेंटीमीटर अँड ले सेगमेंट एलियम इज इक्वल टू फिफ्टीन सेंटीमीटर सो दॅट्स वाय दीज आर दीज सेगमेंट्स आर नॉट इक्वल मग इक्वल कोणते आहेत एकरूप कोणते आहेत हे आपल्याला बघायचं आहे तर सेगमेंट ए लेंथ ऑफ सेगमेंट ए बी इज इक्वल टू थर्टी सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ सेगमेंट एक्स वाय इज इक्वल टू थर्टी सेंटीमीटर दॅट मीन्स ए बी and xy is uh, equal in uh, their lens so that's why we can say that segment ab is congruent with segment xy and here is the sign of the congruent uh, if you see carefully there is the sign of is equal to and upper side is uh, different side म्हणजे आपण जर हेच चिन्ह एक रुपयाचं चिन्ह बघितलं तर बरोबरचं चिन्ह आहे आणि वर उलट यस काढल्यासारखं आकार आपल्याला दिसतोय म्हणजे यावरून आपल्याला या, आप या सेगमेंटच्या बाबतीत असं सांगता येईल की द सेगमेंट विच हॅज इक्वल इन अ लेन्स दे आर क्वानग्रुएंट म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की रेषाखंड एकरूप कधी म्हणायचे तर त्यांचे मेजरमेंट ज्यावेळेस एकच असेल त्यावेळेस ते एकमेकांशी एकरूप असतात नाव द कॉनग्रुएन्स ऑफ अँगल्स म्हणजे आता कोणांची एकरूपता बघायची हेर इज द वन फिगर angle ABC and the angle PQR. If you seen carefully, angle ABC is equal to 45 degree and angle PQR is also 45 degree. That means, angle ABC is equal to angle PQR. So, we can say that angle ABC is congruent to angle PQR. With the these examples, we can say that the angles विच हॅज इक्वल्स इन अ मेजर दॅट अँगल्स आर कॉनग्रेंट विथ इच अदर देर इज नो अदर इशू दॅट ऑफ द लेन्स ऑफ इट साइड म्हणजे कोण एक रूप आहेत असं कधी म्हणायचं तर ज्यावेळेस त्या कोणांचं माप हे सारखं असतं त्यावेळेस आपल्याला कोण एकमेकांशी एक रूप आहे असं सांगता येईल म्हणजे एकरूप एकाच मापाचे कोण हे एकमेकांशी एकूप असतात त्यांच्या बाजू कितीही मोठ्या असल्या तरी त्यावरून त्यांचं त्यांची एकरूपता ठरत नाही अँड द लास्ट वन इज ऑफ सर्कल्स दॅट दिस इज द फिगर वन फिगर ए अँड फिगर बी इन द फिगर ए देर इज द सेंटर सी अँड इन द फिगर बी देर इज सेंटर ओ सो देर इज सी अँड इज द पॉईंट ऑन द सर्कम्फेरन्स ऑफ द सर्कल अँड दिस इज द रॅडी ऑफ द सर्कल सी ए

ज्या वर्तुळाच्या त्रिज्या एकाच मापाच्या असतात ते वर्तुळ एक रे एकमेकांशी एकरूप असतात नाव विथ द हेल्प ऑफ दिस डाटा यू कॅन सॉल्व्ह युअर प्रॅक्टिस सेट ॲज युज्युअल त्याप्रमाणे तुम्ही तुमचा प्रॅक्टिस सेट सोडू शकता धन्यवाद